दारो दारी त्यांना फिरावं लागतंय. पक्ष गेला, चिन्ह गेलं, साथीदार गेले, मंत्री गेले, सहकारी गेले, आता दारोदारी फिरतायत. फिरू द्या. गजानन कीर्तिकरांनी म्हटलेलं आहे की लोकसभेच्या 22 जागा या आणि विधानसभेच्या 162 जागांवर त्यांनी दावा केलेला आहे, इतक्या मिळाल्याच पाहिजेत. मला वाटतं या सगळ्यावर चर्चा करण्याचा अधिकार ज्यांना आहे ते दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करतील. आमच्या सरकारने त्यावर भाष्य करू नये. पण एकीकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जागा वाटपाबद्दल बोलणं, त्यानंतर गजानन कीर्तिकरांनी त्यावर आक्षेप घेत काही जागांची मागणी करणं, हे कुठंतरी दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये अडथळा ठरेल असं वाटत नाही का? दोन्ही पक्षांची युती मजबूत आहे, सरकारही मजबूत आहे. दोन्ही पक्षांच्या ज्या नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे त्या दोघांनी स्पष्टीकरण केलंय किंवा करावं एवढंच मी म्हणेन. राहुल आमदारांनी केलं, या आमदारांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी अशोक चव्हाण करतायत. मी त्याच्याबद्दल काल सदनामध्ये आणि सदनात माननीय अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चा झाली आहे. सभागृहामध्ये ज्यांनी मोदीजींना उद्देशून घोषणा, गलिच्छ घोषणा दिल्या, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे. आणि सभागृहाच्या आवारात जर कोणी वागलं म्हणून कारवाई होणार असेल तर माननीय मुख्यमंत्री घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला बोके खोके, CM म्हणजे चोर माणूस असं आवारात म्हणणाऱ्या शिवसेना उद्धव गटाच्या आमदारांवरही कारवाई झाली पाहिजे. मालेगाव काँग्रेस आहे ते सावरकरांची तुलना त्यांची करताना पाहिजे म्हणतात. यातूनच सामनामध्ये आज आग्रलेख लिहिला आहे आणि गांधी भक्तांनी मोदी भक्तांच्या सारखं वागू नये अशी पद्धतीची टीका केली. मला वाटतं सामनाच्या आग्रलेखाच्या बाबतीमध्ये मी मागेही एकदा म्हटलं होतं, ज्या बौद्धिक पातळीवरून त्यांचे अग्रलेख येत आहेत अशा अग्रलेखांच्या बाबतीत स्वतः लोकमान्य टिळकांनी वर्णन करताना असं सांगितलं होतं की एखादा गांजा किंवा चिलीम ओढल्यानंतरचा माणूस किंवा वेड लागलेला माणूस याच्याबद्दल अशा पद्धतीने लिहिणं, त्याची तुलना अशा गांजा किंवा चिलीम ओढलेल्या माणसाबरोबरच होऊ शकते. आणि त्यामुळे सामनाचा अग्रलेखाशी मी गांजा किंवा चिली मोडणाऱ्या माणसांनी लिहिलेला अग्रलेख याच्या पलीकडे करत नाही. काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. मी काँग्रेस आक्रमक होण्याचा मुद्दा काय आहे? काँग्रेसच्या नेत्यांना भान आहे का? ते भानावर तरी आहेत का? एकतर एका समाजाचा अपमान करायचा, त्याला बदनामी करायची, एका आडनावावर त्या समाजाच्या सगळ्यांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करायचा आणि तोही राहुल गांधींनी, त्या समाजाच्या भावना दुखावल्यावर समाज जर कोर्टात गेला तर न्यायालयाने त्या ठिकाणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिक्षा दिली तर शिक्षापात्र गुन्हेगाराच्या बाजूने काँग्रेस आंदोलन करते, OBC समाजाला दुखावल्याच्या भावनांच्या विरोधात आंदोलन करते. आणि म्हणून राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे, OBC समाजाचीही मागे मागितली पाहिजे आणि भारताबद्दल गैरसमज, बदनामी हे विदेशात जाऊन भारताबद्दल पसरवणे याबद्दलही माफी मागितली पाहिजे. आपला पकडला गेल्यावर दुसऱ्याचा पकडायला जावा ही पश्चातबुद्धी आहे. त्या पश्चातबुद्धीतून केलेल्या मागणीला कायदेशीर अधिष्ठान आहे का याचा त्यांनी अभ्यास करावा.